नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपल्या व्लॉग मध्ये. मित्रांनो, आजचा व्लॉग आहे तो म्हणजे आपल्या जन्माष्टमीचा व्लॉग. आमची आता हंडी लागलेली बघा. तर आम्ही आता हंडी फोडू, 12 वाजले, आरती पण झाली आहे मंदिरामध्ये. आणि चला मित्रांनो, आजचा व्लॉगला सुरुवात करूया. आणि आमचे कॅमेरामन असलेले आमचे मित्र आपला भाऊ भावाची आयडी तुम्हाला सांगतो मी. मी नाव नाही सांगणार भावाचं, कारण भाऊ आमचा रजिस्टर आहे. आणि तसं आपला मित्र चेतन पाटील. चला तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगला चालू करूया. अरे मोबाईल पकड, चल आता तुझ्याकडे. मित्रांनो, आपली रात्रीचे आता जन्माष्टमीचा कार्यक्रम चालू होईल. ही आपली गाडी आहे का? मित्रो, आपली आता हंडी लागणार आहे थोड्याच वेळात. सगळे भक्त आलेले आहेत इकडे. थोड्याच वेळात 12 वाजता जन्माष्टमीचा कार्यक्रम चालू होईल. आयुष हा आपला बालगोपाल आहे आणि हा हंडी फोडायला चढणार टॉप वरती. आयुष हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर, ऍट शाबाश. आणि हा एक कुमार, हा एक बालगोपाल आपला, आपण जाणार आहे वरती हंडी फोडायला. तुला असतं बघ इथे विराज, तू असं खेचणार वरती खाली, सॉरी खाली. मित्रांनो, हंडीचं पूजन झालंय आणि आता हंडी आपली वरती जाईल. वा, हंडी लागलेली आहे मित्र आपली. पप्प्या, माझ्या भावा, कसं वाटतं तुला? भारी ना, पप्प्याची तयारी फुल झालेली आहे. राकेश खूप सॅड आहे बघा. सीधे हो जा, ज्यादा मेहनत मत कर, सीधे रे. कपिल बाबा, तू हंडीला येणार आहेस का? हो येणार आहे. मेनू पण आलाय. आमचा रगडा आणि पॅटीस. अबा हा पॅटीस, पॅटीस हा बाबा, हा पॅटीस आहे. मित्रांनो, थोड्याच वेळात आपला जन्माष्टमीचा कार्यक्रम चालू होणार आहे. पप्या, किती हंठर लागतील आपल्याला? साधर लागतील ना? लागले स्ट्रेचेबल, तिसऱ्या थरावर उभं राहतो स्ट्रेचेबल. अजून कोण दिसतंय तुला? त्याला पकड. विराज एका भाई काल प्रॅक्टिस केली मजबूत. विराजने घे पप्पा, घे ओढ त्याला ओढ. आपले अध्यक्ष मिलिंद दादा आणि आपले भाऊजी. भाऊजा छोटा बाटला आयटम घेऊन सगळ्यांचा. तुम्ही बघू शकता. वा वा वा, पैशाची दाढी मस्त आहे भाई. भाई एवढी दाढी कशी उगवली? भाई मेहनत आहे भाई. आमच्या तुम्ही बघू शकता, मंडळाचे उपाध्यक्ष भाऊजा भाई यांच्या इकडे सत्या. आपल्या मंडळाचे आदरस्तंभ भाई कोरियन भाई. आमचा धावा भाई, भाई बिल्डर भाई, मेन बेचचा माणूस आहे. मेन बेचचा तुम्हाला गाड्यांचे सगळे औषधं भेट भाई. मेन बेचचा माणूस आहे तो भाई. हे बघ, फुल जिमची बॉडी आहे. जिमची नाही भाई, ती कष्ट करून बनवलेली बॉडी आहे. अभी 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 अभीला पकड. साइड 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 भाई, बघू शकता बघा कसे हात दाबत आहेत. आणि भाई ट्रिपल ट्रिपल एक का घेणारा माणूस. प्यारी समज गई. ट्रिपल एक का घेणारा माणूस अभी. याच्यावर ह्याला घेणार आहे मी. प्रथमेश आपले काम, प्रथमेश काय काम असणार आपल्या हंडीमध्ये? सगळं कारभार सांभाळणार आहे, सगळ्यांचे मोबाईल. आमच्या उत्कृष्ट अरे दीपक, दीपक कस अस बघू शकतो.
आपला ग्रुप उभा झालेला आहे, आपले अध्यक्ष, आपले मित्र सगळे सगळे फोटो सेशन करतायत. वरती हंडी पण लागलेली आहे. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, आता आमच्या इथे सागलीमध्ये आमच्या गोविंद पथक साई भक्त गोविंद पथक यांचे आमच्या स्थर लागणार आहे. तर तुम्ही बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटतीलच. तर मित्रांनो, थोड्या थोड्यात हंडी चालू होईल आपली. तर बघा तुम्ही, चला मित्रांनो, थोड्या थोड्यात आरतीला सुरुवात होईल. आजाबाई तुमचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल. यूट्यूब मित्रांनो, आपला बाळ गोपाळ आलेला आहे, देवाचा आशीर्वाद घेतोय. ओके, शाबाश. आयुष इकडे हा, हे सगळं सगळीकडे घे दर्शन. शाबाश. ओके, रमेश.
थोड्याच वेळात आपली हंडी फुटणार आहे. दर वर्षी भाऊने साई भक्त मंडळाने याही वर्षी गोविंद पथक काढलेला आहे. कमीत कमी 7 हार तरी चांगले व्यवस्थित बनवून लागले पाहिजे आणि तुला सगळ्या मुलांचा सगळ्यांचा जय जयकार करून दे. वरती लागलाय. मित्रांनो, आता थोड्याच वेळ आमची 7 तारखेची हंडी लागणार आहे. आवाज कमी करा, कोणी बोलू नका. उसका पैर पकड़ पैर मित्रांनो,
हंडी झालेली फोडून आपली आता थोडासा डिस्कशन चालू आहे आणि उद्या सकाळी 7 वाजता किंवा 8 वाजता आपली पोरे येतील पुन्हा इथे आपली सकाळी हंडी एक लागेल मग आपण सुरुवात करू कल्याण डोंबिवली ठाकुरली कोपर इकडे सगळीकडे आपण हंडी फोडायला जाऊ तर ठाणे पण राहिलं ना आपलं ठाण्याला जायचं आहे हां ठाणे पण तर मित्रांनो आजचा व्लॉग आपण इथेच थांबवतोय चला तर मित्रांनो अशा प्रकारे अंडी आपली फोडून झाली आहे सगळ्यांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला पण तर उद्या सकाळी आम्हाला लवकर उठून हंडी फोडायला जायचं आहे सगळीकडे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा मला काय जास्त व्हिडिओ शूट करता नाही आली माझ्या भावानी केली शूट भावा तुझा सतशा मी काय बोलतात ऋणी राहीन धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर फॉलो करा आम्हाला युट्यूब आहे सो प्लीज सबर करा सारा चला तर मित्रांनो भेटू आपण उद्या बाय बाय बली की जय